तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तसेच आजी माजी आमदार खासदार यांच्या वैयक्तिक निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे स्वराज्याचे शिलेदार शूरवीर रामोशी योद्धा बहिरजी नाईक यांच्या बानुरगड सांगली येथील समाधी स्थळ सुशोभीकरण आणि व्यवस्थापनासाठी निधी जमा केला जाणार असल्याची माहिती भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली। जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र वतीनं बोंबा बोंब आंदोलन महाराष्ट्र राज्यभर करण्यात आले होते। त्यातील एक मागणी बानुरगड येथील बहिरजी नाईक यांच्या समाधी स्थळाची, तसेच विजापूर गुहागर महाराज्य मार्गाला बहिरजी नाईक यांचे नाव द्यावे ही मागणी निवेदन प्रत्येक महाविकास आघाडी आणि बीजेपी आमदार यांना देण्यात आले होते। यानुसार मागील महिन्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोकनेते दौलतनाना शितोळे यांची चर्चा करण्यात आली आहे, येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा मांडू असे त्यांनी सांगितले होते। यानुसार सांगली जिल्ह्यातील विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी मांडली होती। 2 दिवसीय अधिवेशनात आजच्या चालू सरकारनं हा विषय कानामागे टाकला। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व भाजपा आमदार निधीतून समाधी स्थळाचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। विजय असो, जय कट, जय मल्हार, जय कट, जय कट, जय मल्हार, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा। रामोशी बेरड समाजाला आरक्षण, रामोशी बेरड समाजाला आरक्षण, गुहागर राज्य मार्गाला बहिरजी नाईकांचं नाव, गुहागर राज्य बहिरजी नाईकांचं नाव, बहिरजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक, बहिरजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक, आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईकांचा, राजीव उमाजी नाईकांचा समाजाचा आरक्षण ज्यांनी तटवून दिलंय अशा या सरकारच्या नावानं, या महाविकास आघाडी सरकारच्या नावानं दौलताना तू मागे म्हणो, हम तुम्हारे साथ है, दौलताना तू मागे म्हणो, हम तुम्हारे साथ है, जयकर जयकर जय मल्हार, जयकर जयकर जय मल्हार, आपके क्रांतीवीर राजीव उमाजी नाईकांचा विजय असो,